हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू आवर चैनल एंड आई एम योर फिजिक्स लेक्चर। तो बच्चों, आज हम डाइमेंशनल फॉर्मूला देखेंगे कैसे लिखते हैं और कुछ फिजिकल क्वांटिटीज़ के देखते हैं। तो पिछले वीडियोस में हमने ट्राई किया था डाइमेंशनल फॉर्मूलाज लिखने के लिए। आई थिंक वी हैव रिटन अप टू 9 फिजिकल क्वांटिटीज़ डाइमेंशन फॉर्मूला। तो आज आगे बढ़ते हैं, विल कम अक्रॉस सम अदर फिजिकल क्वांटिटीज़, विल ट्राई टू राइट देयर डायमेंशनल फॉर्मूला। सो टुडे आई हैव कम अप विथ डिफरेंट टाइप ऑफ वीडियो। यूजुअली कैसा होता था, फेस टू फेस मतलब कैमरा शूटिंग होती थी, तो आज टेबल टॉप शूटिंग हो रही है ड्यू टू सम रीजंस, बिकॉज वी आर ऑन मिड टर्म वैकेशंस, सो फ्रॉम होम वी आर डूइंग दिस। सो प्लीज़ डू वॉच इट। आई होप ये भी वीडियो आपको अच्छा लगेगा, ये भी आपको इफ़ेक्टिव लगेगा। तो आप पेन और पेपर ले लेना और साथ ही साथ आप सभी फॉर्मूलेज लिखते जाना, ठीक है। तो सम स्टूडेंट्स हैव रिक्वेस्टेड मी टू टॉक इन कन्नड़ा ऑल्सो, सो आई विल बी टॉकिंग इन ऑल द 3 लैंग्वेजेस, इंग्लिश, हिंदी और कन्नड़ा, ठीक है। तो चलो आगे बढ़ते हैं। लीनियर मोमेंटम, लीनियर मोमेंटम एक फिजिकल क्वांटिटी है जो आप आगे चलकर चैप्टर नंबर 5 में आप डिटेल में इसके बारे में पढ़ेंगे। फिलहाल आप इसके डायमेंशनल फॉर्मूला लिख लेना। इधर डायमेंशनल फॉर्मूला हेग बरीबेकु अंत नोड़ना। इधर फर्स्ट फिजिकल ಫಾರ್ಮುಲೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ನಮಗೆ, ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲೆ. ಸೊ ಇದು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದನ್ನು ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲೆ ಏನಪ್ಪ ಇದ್ರದ್ದು ಅಂತಂದರೆ, ಮಾಸ್ ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ. ಸೊ ಇಸ್ಕ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಹೇ ಬಚ್ಚೋ, ಮಾಸ್ ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ, ಠೀಕ್ ಹೇ. ಜಬ್ ಆಪ್ಕೋ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಪತಾ ರಹೇಗಾ, ತಭಿ ಆಪ್ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್ ಕಾ ಡೈಮೆನ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಲಿಖ್ ಸಕ್ತೆ ಹೋ, ಅದರ್ವೈಸ್ ಯು ಕಾಂಟ್ ರೈಟ್. ತೊ ಏ ಜರೂರಿ ಹೇ ಬಚ್ಚೋ ಕಿ उन फिज़िकल क्वांटिटीज़ का फिज़िकल फॉर्मूला आप याद रखें, ठीक है। जैसे कि एरिया का फिज़िकल फॉर्मूला हो गया लेंथ इनटू ब्रेथ, वॉल्यूम का हो गया लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाइट। जो ये फॉर्मूलेज है, फिज़िकल फॉर्मूलेज है, आपको याद रखना है, तभी आप इन फिज़िकल क्वांटिटीज़ों का डायमेंशनल फॉर्मूला लिख सकते हो। तो आगे बढ़ते हैं विदाउट वेस्टिंग एनी टाइम। तो फिजिकल फॉर्मूला तो मिल गया, तो अभी डायमेंशनल फॉर्मूला कैसे लिखते हैं देखते हैं। डायमेंशनल फॉर्मूला, ठीक है। ಹಾಗಾದರೆ ಹೇಗೆ ಬರೆಯೋದು ಡೈಮೆನ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ? ಈಗ ನೋಡಿ, ಮಾಸ್ ಇನ್ ಡೈಮೆನ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಏನಿದೆ, ನಾವು ಫಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದದ ಏನದು, m1, ಠೀಕ್ ಹೇ. ಟಿ ಝೀರೋ ಹೋಗ, ಎಲ್ ಝೀರೋ ಹೋಗ, ತೊ ನೋ ನೀಡ್ ಟು ರೈಟ್ ಇಟ್, ಟು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಆಪ್ m1 ಲಿಖ ಸಕ್ತೆ. ಇಂಟು ಏ ಜೊ ಇಂಟು ಹೇ ಏ ಇದರ ಲಗಾವಕ್ಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ವೆಲಾಸಿಟಿ ಕಾ ತೊ ಆಪ್ಕೋ ಪತಾ ಹೋಗಾ, ಶಾಯದ್ ಆಪ್ಕೋ ಯಾದ್ ನಹೀ ಹೋ, ತೊ ಆಪ್ साइड में आप उसको डिराइव कर सकते हो वेलोसिटी का. वेलोसिटी होता क्या है बच्चों, डिस्प्लेसमेंट बाय टाइम होता है, ठीक है. डिस्प्लेसमेंट यानी लेंथ. लेंथ का फॉर्मूला क्या होता है, डायमेंशनल फॉर्मूला l^1. टाइम का क्या होता है, t^1. तो क्या हम इसको ऐसे लिख सकते हैं, l^1 t^-1 ऐसे लिख सकते हैं. मास तो इधर 0 है बच्चों, m^0. ये ज़रूरी नहीं है कि आप हर वक्त लिखो वो, ऐसे भी लिख सकते हो. या आपको m लिखना है, आप प्रैक्टिस कर चुके हैं m के साथ, तो आप m^0 लिख लेना. या ऐसे भी चलेगा, ऐसे भी चलेगा, ठीक है. अच्छा, तो वेलोसिटी मिल गया, वेलोसिटी को इधर लगा दो अभी. l^1 m^0 t^-1. देखो बच्चों, अगर आपको वेलोसिटी का डायमेंशनल फॉर्मूला याद नहीं है तो उसका यूनिट देखकर भी आप लिख सकते हो. सो वेलोसिटी का यूनिट क्या है बच्चों, मीटर पर सेकेंड. मीटर यानी लेंथ. लेंथ कितना है इधर, मीटर एक बार है, तो लेंथ एक बार हो गया. सेकेंड कितनी बार है, -1 बार, तो t^-1 लिखोगे. मास 0 ಅರ್ಥಾಗ್ತಿದೆ ಆಗ್ತಿದೆ ನಿಮಗೆ. ವೆಲಾಸಿಟಿ ಫಾರ್ಮುಲಾ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆಗಿತ್ತಂದರೆ, ನೀವು ಅದರದ್ದು SI ಯೂನಿಟ್ಟು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟು ಡೈಮೆನ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಬರೀಬಹುದು. ಮೀಟರ್ ಸೆಕೆಂಡ್ -1, ಅದರದ್ದು SI ಯೂನಿಟ್
ಇದೆ, ಯಾವುದ್ರದ್ದು ವೆಲಾಸಿಟಿ ಇದು. ಹಾಗಾಗಿ ಲೆಂತ್ ಮೀಟರ್ ಯಾವುದಕ್ಕೆ ಬರಿತೀವಿ, ಲೆಂತಿಗೆ ಬರಿತೀವಿ. ಸೊ ಲೆಂತನ್ನು ಒಂದು ಸಾರಿ ಆಯಿತು, ಮೀಟ್ರ್ ಒಂದು ಸಾರಿ ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ಲೆಂತು ಒಂದು ಸಾರಿ ಆಯಿತು. ಎಸ್, ಯಾವುದಕ್ಕೆ ಯೂನಿಟ್ ಅದ, ಟೈಮಿಗೆ ಯೂನಿಟ್ ಐತಿ. ಸೊ ಟಿ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್, ಇದು ಕೂಡ ಮೈನಸ್ ಒನ್. ಕೆ ಜಿ ಅಂತೂ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಹಾಗಾಗಿ ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಏನು ಬಂತು, ಝೀರೋ ಬಂತು. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಾ? ಓಕೆ, ಇವಾಗ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಂತೂ ಎಲ್ ಝೀರೋ ಇದೆ, ಟಿ ಈ ಕ್ವಾಂಟಿಟಿಯಲ್ಲಿ ಝೀರೋ ಇದೆ. ಸೊ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ಇದ್ದಾಗ, ಬೇಸ್ ಸೇಮ್ ಇದ್ದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? ಓಕೆ, ಸೊ ಬೇಸ್ ಸೇಮ್ ಇದ್ದಾಗ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಪ್ರೊಡಕ್ಟ್, ವೆನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಪ್ರೊಡಕ್ಟ್, ಸೊ ವಾಟ್ ಅಬೌಟ್ ದ ಬೇಸ್, ಯು ವಿಲ್ ರೈಟ್ ದ ಸೇಮ್ ಬೇಸ್. ವಾಟ್ ಅಬೌಟ್ ದ ಪವರ್ ಆರ್ ಡೈಮೆನ್ಷನ್ಸ್, ಇಲ್ಲಿ ಪವರ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು, ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ರೈಟ್. ಸೊ ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಎಲ್ ಅಂತೂ ಇಲ್ಲಿ ಝೀರೋ ಇದೆ. ಸೊ ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಒನ್ ಒನ್ ಆಗುತ್ತೆ. ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಒನ್. ಟಿ ಇಲ್ಲಿ ಝೀರೋ ಇದೆ, ನಾವು ಬರೆದಿಲ್ಲ, ಅದು ಬರಿಬೇಕಂತೇನಿಲ್ಲ, ಅದು ತಲೆಯಲ್ಲಿ ನೆನಪಿದ್ರೆ ಸಾಕು. ಓಕೆ, ನೋ ನೀಡ್ ಟು ರೈಟ್ ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಬಟ್ ಹಿಯರ್ ವಿ ರಿಕ್ವೈರ್ ಇಟ್, ಸೋ ಐ ಆಮ್ ರೈಟಿಂಗ್. ಟಿ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ ಹೇ ಇದರ್ ಕುಚ್ ಭೀ ನೈ ಹೈ, ತೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಲೆಫ್ಟ್ ಟಿ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್ ಲಿಖ ಸಕ್ತೀವಿ. ತೊ ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್, ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್, ಈ ಬಂದ ಗಯ ಅಪ್ನ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್. ಠೀಕ್ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಸಮಜ್ ಮೇ ನೀ ಆಯಾ, ತೋ ಲೆಟ್ ಮೀ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಇಟ್ ಇನ್ ವೆರಿ ಡೀಟೇಲ್, ಆರ್ ಎಸೆ ಭೀ ಕರ್ ಸಕ್ತೀವಿ. ಈ ಸ್ಟೆಪ್ ಆಪ್ಕೋ ಸಮಜ್ ಮೇ ನೀ ಆ ರಹಾ ಹೈ, ತೊ ಆಪ್ ಡೀಟೇಲ್ ಮೇ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ. ಕೆಸೆ ದೇಖೋ, ಮಾಸ್, ಮಾಸ್ ಕಾ ಡೈಮೆನ್ಷನ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಯಾದ ಹೈ ಹಮ್ಕೋ, ಕ್ಯಾ ಹೈ, ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ ಕಾ ಯಾದ ಹೈ ಹಮ್ಕೋ, ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್, ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್. ಐ ಆಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನಿಂಗ್ ಯು ಇಟ್ ಇನ್ ವೆರಿ ಡೀಟೇಲ್. ಓಕೆ, ತೊ ದ್ಯಾಟ್ಸ್ ಇಕ್ವಲ್ ಟು, ಅಬ್ ದೇಖೋ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ಹೈ ಇದರ್, ತೊ ಬೇಸ್ ತೋ ಸೇಮ್ ಹೈ ಬಚ್ಚೋ, ಪವರ್ ಕೋ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೆ, ಆ್ಯಡ್ ಕರೆಂಗೆ, ಎಲ್ ಕಾ ಲೇನಾ ಪಹಲೆ, ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಒನ್. ಠೀಕ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗೋ ಟು ಎಮ್, ಎಮ್ ಒನ್ ಪ್ಲಸ್ ಝೀರೋ, ಟಿ ಕಾ ಬಿ, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಆಫ್ ಮೈನಸ್ ಒನ್. ಠೀಕ್, ಸಮಜ್ ಮೇ ಆ ರಹಾ ಹೈ ಬಾತ್. ಅಚ್ಛಾ, ತೊ ಆಗೇ ಬಡ್ತೆ ಹೈ ಫಿರ್. ಓಕೆ, ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಏನು ಉಳಿತದೆ ಇಲ್ಲಿ, ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಒನ್ ಒನ್ ಆಯಿತು, ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್ ಪ್ಲಸ್ ಝೀರೋ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒನ್ ಆಗುತ್ತೆ, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಝೀರೋ ಪ್ಲಸ್ ಆಫ್ ಮೈನಸ್ ಒನ್, ಮೈನಸ್ ಒನ್ ಆಗುತ್ತೆ, ರೈಟ್, ಮೈನಸ್ ಒನ್. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಾ? ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಇದನ್ನು ಎಮ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್ ಅಂತ ತೊಗೋಬೋದು, ಅಥವಾ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಎಲ್ ರೇಸ್ ಟು ಒನ್, ಟಿ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್ ತೊಗೊಂಡು ನೀವು ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಅಥವಾ ನಮಗಿದು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸಿಂಗ್ ಅನ್ಸುತ್ತಂದರೆ ನೀವು ಹೀಗೆ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಬಟ್ ಹೀಗೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಇದು ಟೈಮ್ ಸೇವ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ಸೊ ಹಾಗಾದರೆ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್, ವಾಟ್ ವಿಲ್ ಬಿ ದ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಆಫ್ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್? ತು ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಆಫ್ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್ ಹಮ್ ಕೇಸೆ ಲಿಖತೆ, ಇಸ್ಕಾ ಫಾರ್ಮುಲಾ ಕ್ಯಾ ಹೈ ಬಚ್ಚೋ, ಮಾಸ್ ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ ಹೈ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್ ಕಾ. ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್ ಇನ ಫಾರ್ಮುಲಾ ಏನದ, ಡೈಮೆನ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಅಲ್ಲ ನಾ ಕೇಳ್ತಿರೋದು, ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಏನಿದೆ, ಮಾಸ್ ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ, ಮಾಸ್ ಇಂಟು ವೆಲಾಸಿಟಿ, ಎಮ್ ಇಂಟು ವಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಓಕೆ, ಸೊ ಮಾಸಿನ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಏನು, ಕೆ ಜಿ, ವೆಲಾಸಿಟಿದ ಯೂನಿಟ್ ಏನು, ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದ ನೋಡಿ, ಮೀಟರ್ ಸೆಕೆಂಡ್ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್, ಸೊ ಮೀಟರ್ ಸೆಕೆಂಡ್ ರೇಸ್ ಟು ಮೈನಸ್ ಒನ್. ಸೊ ಹೀಗೆ ನೀವು ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ನು ಕೂಡ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟನ್ನು ನೀವು ಬರೀಬಹುದು. ದೇಖೋ ಬಚ್ಚೋ, ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ದೇಖ ಕರ್ ಆಪ್ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಬಿ ಲಿಖ ಸಕ್ತೆ. ಯು ಕ್ಯಾನ್ ರೈಟ್ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಬೈ ಲುಕಿಂಗ್ ಆಫ್ಟರ್ ದ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಆಫ್ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಫಿಸಿಕಲ್ ಕ್ವಾಂಟಿಟಿ. ಠೀಕ್ ಹೈ, ತೊ ಯೇ ಬನ್ ಗಯಾ ಎಸ್ ಆ ಯೂನಿಟ್ ಆಫ್ ಲೀನಿಯರ್ ಮೊಮೆಂಟಮ್. ತೊ ಚಲೋ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫಿಸಿಕಲ್ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ದೇಖತೆ, ಯೇ ಲಿಖ ಲೇನಾ, ಆಪ್ ಪೌಸ್ ಕರ್ಕೆ ಲಿಖ ಲೇನಾ. ಠೀಕ್ ಹೈ, ಸೊ ವಿಲ್ ಲುಕ್ ಆಫ್ಟರ್ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫಿಸಿಕಲ್ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಫೋರ್ಸ್. ಠೀಕ್ ಹೈ, ಸೊ ಹಮ್ಕೊ ಪಹಲೆ ಕ್ಯಾ ಪತಾ ಹೋನಾ ಜರೂರಿ ಹೈ ಬಚ್ಚೋ, ನಮಗೇನು ಫಸ್ಟ್ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಅದರದ್ದು ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು. ವಿ ಶುಡ್ ನೋ ಇಟ್ಸ್ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ. ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಫಿಸಿಕಲ್ ಫಾರ್ಮುಲಾ ಫಾರ್ ಫೋರ್ಸ್? ಫೋರ್ಸ್ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ಸ್ ಟು ಮಾಸ್ ಇಂಟು ಎಕ್ಸಲರೇಷನ್. ಠೀಕ್ ಹೈ, ದಿಸ್ ವಿ ನೋ, ರೈಟ್. ಎಫ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಎಮ್ ಇಂಟು ಎ, ರೈಟ್, ಮಾ, ದಟ್ ವಿ ನೋ ಫೋರ್ಸ್.
ठीक है, तो ये बन गया उसका फिजिकल फॉर्मूला। जब भी आपको फिजिकल फॉर्मूला याद रहेगा तभी आप डायमेंशनल फॉर्मूला लिख सकते हो, वरना नहीं। तो ये ज़रूरी है बच्चों कि आप फिजिकल फॉर्मूला को रट लो, याद रख लो, कुछ भी कर लो, ठीक है। तो आगे बढ़ते हैं, फिर डायमेंशनल फॉर्मूला लिखेंगे। तो कैसे लिखोगे डायमेंशनल फॉर्मूला फॉर फोर्स? फोर्स इक्वल टू मास का डायमेंशनल फॉर्मूला हमको याद है क्या है, एल रेस टू ज़ीरो, एम रेस टू वन, टी रेस टू ज़ीरो इन टू। एक्सेलरेशन का डायमेंशनल फॉर्मूला क्या है बच्चों? उसका एसआई यूनिट देखकर क्या हम लिख सकते हैं? हाँ लिख सकते हैं। एसआई यूनिट ऑफ एक्सेलरेशन क्या है बच्चों? मीटर सेकेंड रेस टू माइनस टू। तो इसका डायमेंशनल फॉर्मूला क्या बन गया? एल रेस टू वन। केजी क्या इसमें केजी है? नहीं, तो ज़ीरो लिख लेना। टाइम कितना है बच्चों? टी रेस टू माइनस टू। ऐसे भी आप कर सकते हो, ठीक है। तो इसी को इधर कॉपी पेस्ट कर दो, फिर एल रेस टू वन, एम रेस टू ज़ीरो, टी रेस टू माइनस टू। ओके, अर्थाक्तिया ओके, ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಏನಂತ ದೊಡ್ಡ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ರೈಟ್, ಸೊ ಎಲ್ ರೇಸ್ ಟು, ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು? ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಮಲ್ಟಿಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಬೇಸ್ ಎಲ್ಲ ಸೇಮ್ ಇದ್ದಾಗ ಪವರ್ಸ್ನ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು? ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ವಿ ನೀಡ್ ಟು ಆ್ಯಡ್ ದ ಪ್ರೊಡಕ್ಟ್, ಸಾರಿ, ವೆನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ವಿ ನೀಡ್ ಟು ಆ್ಯಡ್ ದೇರ್ ಪವರ್ಸ್. ದಿಸ್ ಇಸ್ ದ ರೂಲ್, ರೈಟ್? ಎಕ್ಸ್ಪೋನೆಂಟ್ಸ್ ಸಿಕ್ಕಾವಾಗ ಟೆಂತ್ ಮೇ, तो वो रूल लगाएंगे अभी, ज़ीरो प्लस वन. एल का देखो पहले, एल एल देखना, ज़ीरो प्लस वन. नेक्स्ट एम को देखना, अभी एम इग्नोरी, वन प्लस ज़ीरो, वन प्लस ज़ीरो. अर्थात दिया टी रेस टू, टी रेस टू, टी नोड़ीगा ज़ीरो प्लस ऑफ माइनस टू. ओके, माइनस टू तक बेली क्लोज द ब्रैकेट. सो एफ इक्वल टू, हाँ इवग ज़ीरो प्लस वन वन, एम रेस टू वन प्लस ज़ीरो वन, टी रेस टू ज़ीरो प्लस ऑफ माइनस टू माइनस टू. अर्थ आगदिया? सो दिस इज द डायमेंशनल फॉर्मूला फॉर फोर्स, ठीक है. अच्छा, तो इसका यूनिट लिखेंगे हम अभी. ऐसा यूनिट कैसे लिखोगे बच्चों? बाय लुकिंग आफ्टर द डायमेंशनल फॉर्मूला यू कैन राइट, और एल्स बाय लुकिंग द फॉर्मूला यू कैन राइट. सो मास का यूनिट क्या है? केजी है. और एक्सेलरेशन का यूनिट मीटर सेकेंड रेस टू माइनस टू, ठीक है. ये हमने क्या किया अभी, केजी मीटर सेकेंड रेस टू माइनस टू का जो यूनिट है बच्चों, हम इसको न्यूटन कह देंगे. वेरी सिंपल. सो दिस वी कॉल इट एज न्यूटन. कैपिटल एन लिखना है, या आपको फुल ऐसा यूनिट नहीं बरीबेकंत इद्रे स्मॉल एन बरीबेक नीवु. ना ಹೇಳಿದಿನಿ ನಿಮಗೆ ಯೂನಿಟ್ ಬರೆಯುವಾಗ ರೂಲ್ ಹೇಳಿದಿನಿ ಏನಂತಂದ್ರೆ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಯೂನಿಟ್ ಬರೆಯುವಾಗ ಯಾವ್ದಾರು ಫುಲ್ ನೀವು ಬರೀತಾ ಇದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಲೆಟರ್ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಮಾಲ್ ಲೆಟರ್ ಇರಬೇಕು. ವೆನ್ ಎವರ್ ಯು ಆರ್ ರೈಟಿಂಗ್ ಅ ಯೂನಿಟ್, ದ ಫಸ್ಟ್ ಲೆಟರ್ ಆಫ್ ದಟ್ ಯೂನಿಟ್ ಮಸ್ಟ್ ಬಿ ಸ್ಮಾಲರ್ ಇಫ್ ಯು ಆರ್ ರೈಟಿಂಗ್ ದ ಫುಲ್ ಫಾರ್ಮ್ ಆಫ್ ಯೂನಿಟ್. ಅಚ್ಛಾ, ಸಪೋಸ್ ಯು ಆರ್ ನಾಟ್ ರೈಟಿಂಗ್ ಫುಲ್ ಫಾರ್ಮ್ ಆಫ್ ಯೂನಿಟ್, ಇಫ್ ಯು ಆರ್ ರೈಟಿಂಗ್ ಜಸ್ಟ್ ದ ಇನಿಷಿಯಲ್, ದೆನ್ ದ ಇನಿಷಿಯಲ್ ಮಸ್ಟ್ ಬಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಲೆಟರ್, ಠೀಕ್ ಹೇ. ತೊ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಎನ್ ಲಿಖೆಂಗೆ ಆಪ್. अगर आपको फुल लिखना है तो न्यूटन ऐसे लिखोगे. अगर आपने कैपिटल एन लिख दिया तो ये बन गया साइंटिस्ट का नाम, तो यूनिट का नाम नहीं बनेगा. सो दैट मीन्स वन के जी मीटर सेकेंड रेस टू माइनस वन इज टेकन टू बी एज वन न्यूटन. ओके, सो अब से फोर्स का ऐसा यूनिट क्या होगा? न्यूटन होगा, ठीक है. आपने टेंथ में भी सीखा होगा ये बात. अच्छा, तो आपको पता चला अभी फोर्स को कैसे लिखते हैं, डायमेंशनल फार्मूला ऑफ फोर्स हैंग बरी तरह गुत अनसुता. ओके, इनोंद एग्जांपल ना मैं तोर्तनी, एंड उल्किद ना निम्हे एज अ होंवर्क कोबिटू अदन नन के कल्सू सरीना. ओके, सो नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी यावदिदे अंतंद्रे इंपल्स. ಇಂಪಲ್ಸಿವ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಅಥವಾ ಬರೀ ಇಂಪಲ್ಸ್ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೇವೆ. ಓಕೆ, ಇಂಪಲ್ಸಿವ್ ಫೋರ್ಸ್
or else we just call it as impulse. So impulse na now I anta denote maartteve. Okay, so idr physical formula in antandre, so its physical formula is I is equals to force into time. ऐसे निम्गे हीगुनि बरकोबोदु force into time, F into T, force into time. इदन्न initial बर्दिदिन, okay? I have written its initial. Force into time will give you what? Impulse. So, we shall write now dimensional formula. Too easy. So, इसका dimensional formula होगा. कैसे? तो, I equal to, आपको force का डायमेंशनल फॉर्मूला पता होना चाहिए बच्चों. उसका यूनिट क्या है? के जी मीटर सेकेंड रेस टू माइनस टू, जो हमने न्यूटन नाम दिया है ना. सो के जी यानी एम रेस टू वन. लेंथ कितने बार आया है? मास इंटू एक्सेलरेशन वन बार. मास कितनी बार? एक बार. टाइम टी रेस टू माइनस टू. अगर आपको याद नहीं है तो आप कैसे करोगे? फोर्स इंदो डायमेंशनल फॉर्मूला निम नेनपिल्लप अंतंद्रे नीव हेग मार्तीरा. अदरद यूनिटी इदे अल्ल, अदु केजी मीटर सेकेंड रेस टू माइनस टू, अथवा अदरद फोर्स फॉर्मूला एनद मास इंटू एक्सेलरेशन. मास एक्सेलरेशन इदरद यूनिट नीव नोडकोंड इट्कोबेकु. आग नीव अदन्न एरडु मल्टिप्लाई माड बरुत्ते. सो नोडि लेंथ एस्सल्लि बंदिदे मीटर वन सारी, सो हागे लेंथ वन. मास वन सारी. Time of t raised to minus 2 times. Okay. So, this is the way, if you don't remember, siding niv hig maadko bodhi da. Idun trick anta helko bodhu now. Okay. Every time bahat maadko nen pitkole kaagala. You cannot bahat all the dimensional formula. So, hence you should remember the physical formula or the SI unit so that you can write its dimensional formula. Toh ye theek hai. तो अभी टाइम का क्या है बच्चों? एल रेस टू ज़ीरो, एम रेस टू ज़ीरो, टी रेस टू वन. ठीक है, तो ये अगेन इट्स अ प्रोडक्ट रूल. सो इफ बेसिस सेम है तो प्रोडक्ट है इधर, तो बेस सेम होगा तो रूल क्या है? उन पावरों का आप ऐड करोगे. यू विल ऐड द पावर इफ देर इज अ प्रोडक्ट. ओके, सो एल एल एक बार लिख दिया, वन टाइम यू ट्राइड. पावर वन प्लस ज़ीरो. नेक्स्ट गो टू यम, यम रेज टू वन प्लस ज़ीरो. नेक्स्ट गो टू टी, माइनस टू लिख दिया प्लस वन. तो आई इक्वल टू क्या बनेगा? अभी सिंप्लीफाई करो. वन प्लस ज़ीरो वन, वन प्लस ज़ीरो वन, टी रेज टू माइनस टू प्लस वन माइनस वन. रिटर्न नंबर साइन डालोगे. ठीक है, तो दिस इज इम्पल्स डायमेंशन फॉर्मूला. ठीक है, तो इसका यूनिट क्या होगा बच्चों? व्हाट इज इट्स यूनिट? ओके, सो फोर्स इन अ यूनिट है नो. अगेन यू कैन टेक इट्स फिजिकल फॉर्मूला इटसेल्फ. फोर्स इनटू, दिस इज फिजिकल फॉर्मूला, फोर्स इनटू टाइम. आई हैव रिटन इन शॉर्ट फॉर्म. ओके, तो इंपल्स इक्वल टू फोर्स इन एसआई यूनिट इनू न्यूटन, टाइम इंदू सेकेंड. सो डैश हाकि एस अंत बरीरी. ओके, न्यूटन सेकेंड. व्हाट इज इट? हाउ यू विल रीड इट एज न्यूटन सेकेंड. सो दिस इज द यूनिट फॉर इंपल्सिव फोर्स. सो दीज ऑल आस्क फॉर वन मार्क्स. सो ये सभी वन मार्क्स के लिए पूछे जा सकते हैं, तो आपको याद रहना ज़रूरी है. ठीक है बच्चों, तो आगे का आप एज अ होमवर्क आई विल गिव यू, यू कैन सॉल्व इट. तो नेक्स्ट वीडियो में कुछ नए टॉपिक के साथ मिलते हैं. तब तक के लिए फिजिक्स को पढ़ते रहना, प्रैक्टिस करते रहना. ओके, सो हैव अ गुड डे. थैंक यू फॉर वॉचिंग माई वीडियोज़. थैंक यू. तो अगले वीडियो में मिलते हैं.